गोंदिया के स्थानीय गेटवे होटल में सारस पक्षी के विषय पर कार्यक्रम संपन्न हुआ, जिसका उद्घाटन जिलाधिकारी चिन्मय गोतमारी ने किया। प्रस्तावना संयोजक सावन बहका ने रखी। इस अवसर पर जिला परिषद के मुख्य अधिकारी अनिल पाटिल, जयंत वर्डकर, संजय आकरे, तुषार मठेरे, डॉक्टर विजय सूर्यवंशी, योगेंद्र सिंह आदि प्रमुखता से उपस्थित होकर सारस पक्षी बाबत विस्तृत से संबोधन कर शासन द्वारा मदद बिना चाहिए ऐसा कहकर सारस मित्र परिवार का भी सत्कार किया गया। पालन भाग्यश्री बहका ने किया। जे दोन महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये आहेत, सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी, त्याच्या रक्षणासाठी, कारण की गोंदिया हा सारस पक्ष्यांसाठीचा सध्या दक्षिणेतील सर्वात म्हणजे भारत देशातल्या देशामध्ये सारस पक्ष्यांसाठी त्यांचा दक्षिण भागातला सर्वात महत्त्वाचा अधिवास आहे। म्हणजे असं जेव्हा त्याबद्दल चर्चा केली तेव्हा असं आढळलं की आधी कर्नाटकापर्यंत खालपर्यंत आपल्याला सारस पक्षी आढळायचे। हळूहळू ज्या बऱ्याच कारणांमुळे, ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप, मग सारस पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दक्षिणेतला अधिवास आहे सारस क्रेम असं आपण गोंदियाच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो। त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या चौकाचं नाव पण सारस आहे। आपण सर्व म्हणजे सारस पक्षाचं जे मोमेंटो आहे ते इथे तर मला देण्यात आलेलंच आहे, पण आपली जी लोककला आहे, काष्ठशिल्पकला आहे, त्यामध्ये पण सारस पक्षाचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला सर्वांना जाणवतं। पण हा फक्त एक भावनिक मुद्दा नाही आहे, हा फक्त एक इमोशनल मुद्दा नाही आहे, हे समजून घेऊन त्यावर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली काम करणं, त्यावर कारण की शेवटी कितीही म्हटलं तरी जसं याच्यामध्ये जसं आपण शेतकरी व स्वयंसेवकांचे योगदान याबद्दलच तुमच्या बुकलेटमध्ये पण मेन्शन आहे, धानासाठी लावलेल्या त्यांच्यामध्ये त्यांचं घरटं असतं। मग सारस पक्षाचं संवर्धन करायचं झालं तर त्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांचा डिस्टर्बन्स त्यांना होऊ नये। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।